मणिपुरामध्ये अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक घटना घडलेली आहे। मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। 4 मे 2023 रोजी मणिपुरातील थौबाल जिल्ह्यातील ही घटना असल्याचं सांगण्यात येत असून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूर पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपी हेरादास वय वर्ष 32 याला थौबाल जिल्ह्यातून अटक केलेली आहे। हेरादास या व्हिडिओ मध्ये हिरव्या रंगाचा टी शर्ट मध्ये दिसला। दरम्यान मणिपूर मधली ही घटना होती। मणिपूर मध्ये ही घटना 4 मे रोजी घडल्याचं सांगण्यात येत होतं। 3 मे पासून मणिपूर मध्ये आपण बघतोय हिंसाचाराला सुरुवात झाली होती आणि अगदी त्याच्या पुढच्याच दिवशी 4 मे रोजी ही घटना घडलेली आहे। या व्हिडिओ मध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांचं लैंगिक शोषण करत त्यांना विनयभंग करत त्यांना ओरबाडत त्यांची धिंड काढण्यात आली आणि यातला मुख्य आरोपी आता अटकेत आहे। जवळपास 60 ते 70 दिवसांपूर्वी ही घटना घडलेली आहे आणि त्यानंतर आज समाज माध्यमांमध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर याचं सत्य समोर आलेलं आहे। दरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यातून या संदर्भात आता संताप व्यक्त होतोय। तर या प्रकरणी पीडित महिलेने प्रसार माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूयात। या पीडितेने सांगितलं की जमावाने त्यांच्या गावावर हल्ला केलेला, हल्ल्यानंतर जीव वाचवत त्या महिला जंगलाकडे पळाल्या। थौबाल पोलिसांनी त्या महिलांना जंगलातून ताब्यात घेतलं। पोलीस स्थानकाकडे घेऊन निघाले। या दरम्यान जमावाने या महिलांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या 3 पुरुषांना थांबवलं। यापैकी पुरुषांचा त्यांनी खून केला आणि त्यानंतर पोलिसांनीच जमावाच्या ताब्यात या महिलांना दिल्याची धक्कादायक माहिती पीडित महिलेने माध्यमांना सांगितली। जमाव हल्ला करत असताना पोलीसही हजर होते, मात्र पोलीस निष्क्रियपणे सर्व बघत होते। जमावाने पीडितेच्या भावाची आणि वडिलांची हत्या केली। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये मणिपूर राज्य सरकारच्या बेजबाबदारपणावरही प्रश्न निर्माण होत आहे, कारण जून महिन्यात FIR दाखल झाल्यानंतर काहीही कारवाई झालेली नाही आणि या प्रकरणावर मणिपूरचे मुख्यमंत्री काय म्हणत आहेत आपण पाहूयात। मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंग यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की अशा प्रकारच्या 100 FIR झालेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे अशा FIR वर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती। अशा प्रकारचे अनेक गुन्हे घडल्याचं स्वतः मुख्यमंत्री बीरेन सिंग यांनी सांगितलेलं आहे आणि जेव्हा हा व्हिडिओ समोर आला तेव्हा त्याची दखल घेण्यात आलेली आहे। म्हणजे इतके दिवस सरकारने काहीही केलेलं नाहीये। या प्रकरणात दरम्यान एकाला अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणात सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन बीरेन सिंग यांनी दिलंय। सर्व दोषींविरोधात कठोर कारवाई होईल, मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा विचारही करण्यात येणार असल्याचं बीरेन सिंग यांनी म्हटलेलं आहे। अशा घृणास्पद कृत्यांना आपल्या समाजात स्थान नसल्याची प्रतिक्रिया बीरेन सिंग यांनी दिली आहे। तर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आलेल्या राजकीय प्रतिक्रिया आपण पाहूयात। मणिपूर इज बर्निंग अँड द वुमेन आर रेप्ड अँड नेकेड परेडेड एव्हरीथिंग अँड प्राइम मिनिस्टर इज कीपिंग क्वाइट ही इज गिविंग स्टेटमेंट आउटसाइड। पाप करने वाले, गुनाह करने वाले कितने हैं, कौन है, वो अपनी जगह पे है, लेकिन बेइज्जती पूरे देश की हो रही है। 140 करोड़ देशवासियों को शर्मसार होना पड़ रहा है। मैं सभी मुख्यमंत्रियों से आग्रह करता हूं कि वे अपने राज्य में
कानून व्यवस्था को और मजबूत करें। आवाज है तो पीसीआर, वो वीडियो अभी के नहीं है, ढाई महीने पहले के हैं, और ढाई महीने के अंदर वहां की सरकार ने इस बारे में कुछ भी नहीं किया। ये बेहद शर्मनाक है, ये क्रिमिनल है, ये आपराधिक मामला बनता है। मैं बेहद दुख के साथ मुझे कहना पड़ रहा है कि इसके लिए मणिपुर सरकार और केंद्र सरकार दोनों जिम्मेदार हैं। अक्सर देखने में आया है कि इस तरह के जब भी कभी देश में वाकया होते हैं तो प्रधानमंत्री जी चुप्पी साध लेते हैं। हमारे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी ने आज कड़े शब्दों में उसकी निंदा की है, कार्रवाई का आग्रह किया है, महिलाओं की सुरक्षा के बारे में देश में जागृति फैलाने की बात की है। मणिपुर के साथ साथ राजस्थान, छत्तीसगढ़ की भी का भी जिक्र किया उन्होंने। हम इस पर बहस चाहते थे लोकसभा में, संसद के दोनों सदनों में। ये हमारे लिए गंभीर विषय है। कड़े शब्दों में कहा है कि कोई भी हो, कितने भी हो, उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए, और ऐसी घटनाएं देश को शर्मसार करती हैं। उन्होंने ये भी कहा कि चाहे राजस्थान हो, छत्तीसगढ़ हो, मणिपुर हो, कोई भी राज्य हो, महिलाओं के साथ अपराध कहीं पर हो, उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई करनी चाहिए। लेकिन दुर्भाग्य ये है कि विपक्षी दल इसको राजनीति के रूप में देखते हैं, राजनीति करना चाहते हैं। खरतर राजधर्म हा त्यांनी तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी पाळणं गरजेचं आहे, राजीनामा देखील देणं गरजेचं आहे, त्यांच्या थोडी लाज उरली असेल तर। आज सांगतात की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, पण 70 दिवस जेव्हा इंटरनेट बंद होतं, ह्या बातम्या बाहेर येत नव्हत्या। इंडिया म्हणून आम्ही जे सगळे पक्ष एकत्र आलेलो आहोत, पूर्ण देश जेव्हा ह्याच्यावर बोलत होता, तेव्हा ह्यांची बोलण्याची तयारी नव्हती, चर्चेची काही तयारी नव्हती। आज मणिपूरच्या सगळ्या गोष्टी, कालचे 2 व्हिडिओ बाहेर आले तर होत आहे, खरोखर अंगावर काटे येतो, मनाला एवढं दुःख होतं, पण ह्या सगळ्या गोष्टी नुसतं चर्चा करून नाही, ह्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे। राजकीय वर्तुळासोबतच अनेक चर्चित लोकांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, पाहूयात। या संदर्भात गीतकार स्वानंद किरकिरे यांनी ट्विट केलेलं आहे, आणि ट्विट करत त्यांनी एक कविता लिहिलेली आहे, मणिपूर की लड़कियां बोली ओ भारत ओ इंडिया, इज्जत की बची ना चिंधिया, वहां बिके पवार और सिंधिया, तुम पार्लियामेंट बनाओ नई, लगाओ नई नई कुर्सियां, जनता की काटो मुंडिया, महंगे टमाटर भिंडिया, असं ट्वीट, असं संतापजनक ट्वीट यावेळी स्वानंद किरकिरे यांनी केलेलं आहे। लगा बाय गॉड, लेकिन मेरा खून खौल उठा। एक बेटी का बाप हूं, और ना भी होता तो शायद यही कहता कि जो समाज अपनी औरतों को इज्जत नहीं दे सकता, उसे अपने आप को इंसानी समाज कहने का कोई हक नहीं है। और सबसे ज्यादा शर्म की बात पता क्या है, कुछ लोग राह चलते किसी लड़की की हैरेसमेंट को भी जस्टिफाई करने की औकात रखते हैं। साले, लड़की ने छोटे कपड़े पहने क्यों, लड़की रात में घर से बाहर गई क्यों? अरे शर्म करो यार, छोटे किसी लड़की के कपड़े नहीं, छोटे आपकी सोच है। भगवान ना करे जो बेंगलोर में हुआ है वो कभी आपकी बहन आपकी बेटी के साथ हो। ये बदतमीजी करने वाले लोग किसी दूसरे प्लैनेट से नहीं है, ये हमारे हमारे यहां से ही है, आपके और मेरे जैसे घरों से ही है, हम सबके बीच में ही घूमते हैं ये दरिंदे। अभी भी वक्त है, सुधर जाओ। याद रखना, जिस दिन इस देश की बेटी ने पलट के जवाब दिया ना, अगर तुम्हारी अकल ठिकाने आ जाएगी। अकल ठिकाने नहीं, सुधरोगे तो बात भूल जाओ, सीधा ऊपर सिधार जाओगे। तर यावेळी सरन्यायाधीशांनी मणिपूर प्रकरणी संताप व्यक्त केलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी मणिपूर प्रकरणी संताप व्यक्त केला असून, सक्रिय व्हा अन्यथा आम्ही हस्तक्षेप करू, असं वक्तव्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी केलेलं आहे। हिंसाचारात महिलांचा वापर होणं हे धक्कादायक आहे, जे काही घडलं ते घटनात्मक आणि मानवी अधिकारांचं सर्रास उल्लंघन आहे, आणि या प्रकरणात सरकार काय करतं याची माहिती न्यायालयाला मिळाली पाहिजे, जेणेकरून अशा हिंसाचारात सामील असलेल्या गुन्हेगारांना शिक्षा करता येईल, असं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे।